महायुति टिकावी, शिवसेना, भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांची युति कायम राहावी ही भावना आजच्या कोअर टीम मध्ये सर्वानुमते एकमतानी व्यक्त करण्यात आली। महायुतीचा चेंडू भाजपने टोलवला शिवसेनेच्या कोर्टात, सन्मानाने वागण्याचा सल्ला देत शिवसेनेचा 119 जागांचा प्रस्ताव फेटाळला। न घटक पक्षांचं एक सुरामध्ये एकच मागणं आहे की महायुतीतले ह्या दोन मोठ्या पक्षांनी आपसातले मतभेद ताबडतोब संपवावेत। एखादी जागा कमी जास्त झाली तरी चालेल, परंतु महायुती टिकली पाहिजे। आम्हाला कमी जागा मिळाल्या तरी चालतील, पण महायुती टिकवा, घटक पक्षांची सेना भाजपला विनंती। काँग्रेस पक्षाच्या जवळ आमची चर्चा सुरू आहे, परंतु अजूनही त्याच्यामध्ये काही फारशी प्रगती झाली नाही। आघाडीतला तणाव ही कायम, काँग्रेसकडून अजून काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याचं राष्ट्रवादीचं वेट अँड वॉच। भारतीय मुस्लिम अल कायद्याला थारा देणार नाहीत, पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास। भारतीय मुस्लिम देशासाठी जगतील आणि मरतील, सीएनएन आयबीएनला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये केलं वक्तव्य। डोंबिवलीतल्या महिलेनं घातला भिशीच्या नावानं 2.25 कोटी रुपयांचा गंडा, तब्बल 300 गोरगरीब महिलांना बसला फटका। दक्षिण कोरियामध्ये इंचिऑनमध्ये एशियन गेम्सचं उद्घाटन, भारतीय खेळाडूंकडून जास्तीत जास्त मेडल्सची अपेक्षा। आणि स्कॉटलंड युनायटेड किंगडम मध्येच राहणार, सर्वमतानुसार 307 वर्षांची युनियन तोडायला 55% नागरिकांचा विरोध।